मी एका शेतकऱ्याचा घरी म्हणून वाढली. माझ्या वडिलाला मुलगा नसल्याने मुलगा समजून मी शेतातील सर्व कामे केली असून मला शेतकऱ्यांच्या भावनांची कदर आहे. माझे माहेर हे यवतमाळ जिल्ह्यातील असल्याने या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रयत्न करेन. तुमची लेख व बहीण समजून आशीर्वाद द्या. मी तुम्हाला दिलेल्या आश्वासनाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी दिले. बाभुळगाव येथे महायुतीच्या वतीने गुरुवार 11 एप्रिलला साई मंगलम येथे आयोजित तालुका महायुती बूथ प्रमुख गटप्रमुख कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी भाजपा यवतमाळ येथील आमदार मदन येरावार, राळेगाव विधानसभेचे आमदार अशोक उईके, महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना हरिहर लिंगावर, उपजिल्हा संपर्क प्रमुख सचिन महल्ले, राकाचे वसंतराव घुईखेडकर, RPIचे नामदेव खोब्रागडे, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, जीवन पाटील, शिवसेनेचे रमेश अग्रवाल, प्रकाश भूमकाळे, प्रज्ञाताई भूमकाळे, शिवसेना शहरप्रमुख प्रवीण लांजेकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष रमेश मोते आदी मंचकावर उपस्थित होते. संचलन सतीश माणलवार यांनी केले. कार्यक्रमाला बाभुळगाव तालुक्यातील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, रासपा, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. बाभुळगाव तालुका प्र मोहम्मद अदीब गरजेचंच राहिलं नाहीये, परंतु तरी देखील ज्या